इतका जवाब पत्थर से देने की भूमिका, कारण छत्रपती शिवरायांच्या भूमीचे आपण आहोत, तेवढ्याच ताकदीन या कर्नाटकाला सुद्धा आपल्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या सरकारने उत्तर दिलं पाहिजे अशा पद्धतीने हल्ले करतोय. जसं माननीय उपमुख्यमंत्र्यांनी मागच्या आठवड्यात आपण या विषयावर बोलत असताना ट्विटरचा एक मुद्दा उल्लेख केला होता की ट्विटरच्या विषयी चर्चा ज्या आज गृहमंत्र्यांकडे झाली तेव्हा हे ट्विटर कोणी केलं त्याच्यावर पोलिसात गुन्हा दाखल करायचा अशा प्रकारचा एक मुद्दा मांडला होता. परंतु त्याच्यात काय झालं हा पण एक मुद्दा अजून आलेला नाही. दुसरं हे सगळं होत असताना आपण सुविधा द्यायचं अनेक गोष्टी कबूल केल्या, पण सुविधा बरोबरच त्यांच्यावर जो अन्याय होतो, अत्याचार होतो भाषिक, त्याच्याविषयी सुद्धा आपल्याला काही करावं लागेल. नुसतं सुविधा देऊ आपण, दिल्या पाहिजे, त्याच्याविषयी काही प्रश्न नाही. एकीकडं आपण शांततामय मार्गाने सगळ्या गोष्टी करतो आणि एकीकडं कर्नाटक आक्रमकपणे सगळ्या गोष्टी करतोय. वाटतं ह्या सध्या ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा समोर आल्या पाहिजे. देशाचे माननीय गृहमंत्री बैठक घेतात, दोन्ही मुख्यमंत्र्यांना एकत्रित बसवतात, सांगतात आणि दुसऱ्या दिवशी ते मुख्यमंत्री कर्नाटकचे जाऊन सांगतात की एक इंचही जमीन देणार नाही. माझं याच्यात मत असं आहे की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ते एक इंच देणार नाही तर आम्ही त्याच्या पुढे जाऊन आपण या सगळ्या भूमिका मांडल्या पाहिजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा. मी हा मुद्दा मांडला होता की जर इतका जवाब पत्थर से देण्याची भूमिका, कारण छत्रपती शिवरायांच्या भूमीचे आपण आहोत, तेवढ्याच ताकदीनं या कर्नाटकाला सुद्धा आपल्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या सरकारने उत्तर दिलं पाहिजे अशा प्रकारची माझी भूमिका आहे. केंद्र शासित प्रदेशाच्या विषयी एक भूमिका होती, परंतु त्यात सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे. परंतु पुन्हा एकदा आपण याच्यात जाऊ शकतो की जे भाग आहे जेवढे आपण ज्याच्याविषयी म्हणतो आता 865 गावं की हा केंद्र शासित करता आला पाहिजे. कारण सुप्रीम कोर्टात भले यांनी करता येणार नाही म्हटलं असलं तरी आपण पुनर्विचार करावा म्हणून अशा प्रकारची पुनर्विचार याचिका पुन्हा एकदा आपल्या सरकारच्या माध्यमातून करू शकतो. इतक्या दिवस या संदर्भात आपण न्यायालयीन प्रक्रियेसाठी मंत्र्यांची नियुक्ती नव्हती, वकील आपल्या सरकारने लावलेले होते, परंतु आता दोन मंत्र्यांना याच्यामध्ये नियुक्ती दिलेली आहे माननीय सरकारने आणि मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी. मला वाटतं येणाऱ्या काळात प्रभावीपणे ज्या पद्धतीनं कर्नाटकचे मुख्यमंत्री जाऊन लीगल सगळ्या पद्धतीनं दिल्लीत बसून सगळ्यांशी भेटीगाठी घेतात, सरकारशी भेटीगाठी घेतात, आणि मला असं वाटतं तेवढ्याच गतीनं त्याच्यापेक्षा दुप्पट गतीनं महाराष्ट्रानं जाण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून हा ठरावाला मी पाठिंबा देत असताना, सरकारचं अभिनंदन करत असताना याही सूचना या सगळ्या याच्यामध्ये घेतल्या जाव्या अशा प्रकारची विनंती सूचना मी आपल्याला करतो. आणि आपला हा महाराष्ट्र, हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र, हा एक जिन्सी बने कर्नाटकच्या दादागिरीला उत्तर कशा पद्धतीनं देईल, तसंच महाराष्ट्राचं पाऊल येणार का असलं पाहिजे अशी प्रकारची भूमिका व्यक्त करतो.